अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आज भाविकांची मुंबादेवी मंदिरातही दर्शनासाठी गर्दी झालेली दिसते. मुंबादेवीच्या मूर्तीपुढे आंब्यांची आरस करण्यात आलेली आहे. पहाटे 4 वाजल्यापासून भाविकांची गर्दी झालेली दिवसभर सुरू आहे. मंदिर परिसरातून याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती आज मुंबादेवी मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या आपण मुंबादेवी मंदिरामध्ये आहोत आणि आपण बघितलं तर मुंबादेवीच्या एकूणच मूर्तीच्या अवतीभोवती आपल्याला बघतो की आपण आंब्यांची आरस आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या शुभ मुहूर्ताच्या दिवशी हा पद्धतीचं आयोजन जे आहे ते मंदिराच्या विश्वस्तांच्या वतीने खर्च करण्यात आलेलं आहे. पहाटे 4:30 वाजल्यापासून भाविकांनी देखील या संपूर्ण मंदिरामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. 4:30 वाजल्यापासून भाविकांची गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दर्शन लोक या ठिकाणी येऊन घेताना पाहायला मिळत आहे. आता 9:30 या ठिकाणी मंदिरामध्ये खरं तर आरती देखील होणार आहे आणि या आरतीला एक मोठी गर्दी खरं तर दरवर्षी होत असते. यंदा देखील भाविकांची गर्दी बघता यंदाच्या आरतीला देखील भव्य दिव्य आणि एकदम मोठी आरती होईल आणि त्याला भाविक देखील जे आहे ते आवर्जून हजेरी लावत असतात. 9:30 आरती झाल्यानंतर दुपारी जवळपास म्हणजे 4:30 हे सगळे जे आंबे जे देवीच्या पुढे खरं तर ठेवण्यात आलेले आहेत. 4:30 नंतर आपण बघितलं तर हे सगळे जे आंबे आहेत ते खरं तर भाविकांमध्ये प्रसाद म्हणून वाटले जातील आणि दिवसभर अशाच पद्धतीचे एक भाविकांची गर्दी आज आपल्याला मुंबादेवीच्या मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विक्रम सावंतसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई.